सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ओवी एक पासून श्री गणेशाय नमः ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा। ओंकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानेश्वर महाराज येथे मंगल करतात। हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा तुला नमस्कार असो व स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो। देवा तुची गणेशु सकल मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। वरील विशेषणांनी युक्त अशा देवा सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहेस। निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज ऐका। हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे। संपूर्ण वेद हीच त्या गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी सौंदर्य खुलून राहिले आहे। स्मृती तेची अवयव देखा आंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभ। आता शरीराची ठेवण पहा, मनवादिकांच्या स्मृती हेच त्याचे अवयव होत। त्या स्मृतीतील अर्थ सौंदर्याने ते अवयव म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनले आहेत। अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची। 18 पुराणे हेच त्याच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत। त्यात प्रतिपादिलेली तत्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द हीच त्याची कोंदणे होत। पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्य वाणे सपूर उजाळाचे। उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम तंतू होत। देखा काव्य नाटका जे निर्धारिता स कौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी। पहा, कौतुकाने काव्य नाटकांविषयी विचार केला असता ती काव्य नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घागरे असून त्या अर्थरूप आवाज रुंझुणत असतात। नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली। कारण त्यात प्रतिपादिलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता त्यांचा बारकाईने विचार केला असता यामध्येही निवडक वेचांची काही चांगली रत्ने आढळतात। तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका। तेथे व्यासादिकांच्या बुद्धी हाच कोणी कमरेला बांधलेला शैला शोभत आहे व याच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहेत। देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती मनमुनी विसंवादे धरिती आयुधे हाती। पहा, सहा शास्त्रे म्हणून जे म्हणतात तेच गणपतीचे सहा हात आहेत आणि म्हणून भिन्न भिन्न मते हीच त्यातील म्हणजे त्याच्या हातातील शस्त्रे आहेत। तरी तर्कुतोची फरशु नीती भेदु अंकुशु वेदांतु तो महारसु मोदकु मिरवे। तरी कणाद शास्त्र रूपी हातामध्ये अनुमान रूपी परशु आहे। गौतमीय न्यायदर्शन रूपी हातात प्रमाण प्रमेयादी षोडश पदार्थांचे तत्व भेदरूपी अंकुश आहे। व्यासकृत वेदांत सूत्र रूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञान रूपी मोदक शोभत आहे। एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा। बौद्ध मताचे निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादिलेले बौद्ध मत हाच कोणी स्वभावत खंडित झालेला दात तो पातंजल दर्शन रूपी एका हातात धरलेला आहे। मग सहजे सत्कार वादू तो पद्मकर वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू
अभय हस्तू। मग म्हणजे बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कारवाद हाच गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात होय व जैमिनीकृत धर्मसूत्रे हा धर्माची सिद्धी करणारा व अभय देणारा गणपतीचा हात होय। देखा विवेक वंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा। पहा ज्या गणपतीच्या ठिकाणी सोली व ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ अति निर्मळ व बरे वाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे। तरी संवादू तोची दशनू जो समत शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू। तर प्रश्नोत्तर रूप चर्चा हाच दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दातांचा पांढरा रंग आहे। ज्ञानरूप बारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे। मज अवगमलिया दोनी मी मांसा श्रवण स्थानी बोध मदामृत मुनी अली सेविती। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही शास्त्रे हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व बोध हेच मदरूपी अमृत असून मुनी हे भ्रमर त्याचे सेवन करतात। प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैत द्वैत तेची निकुंभ सरिसे एक वटत इभ मस्तकावरी। वर सांगितलेल्या श्रुती स्मृत्याधिकात प्रतिपादलेली तत्वे हीच गणपतीच्या अंगावरील तेजदार पोवळी होत व द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून ती तुल्य बलाने तेथे एकत्र राहिली आहेत। उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली। ज्ञानरूप मध देण्यात उदार असलेली ईशवास्यादी दशोपनिषद रूप सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकुटाच्या ठिकाणी चांगली शोभतात। अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे। ओंकाराची प्रथम अकार मात्रा हे गणपतीचे दोन पाय असून दुसरी उकार मात्रा हे याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा हाच याच्या मोठ्या व वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे। हे तिन्ही एक वटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपे नमिले आदि बीज। ह्या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो। त्या मूळ बीजरूपी ओंकार रूप गणपतीला मी श्री गुरुकृपेने नमस्कार करतो। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया। आता गणपतीला वंदन केल्यावर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य वागर्थ व कला यांची देवता आहे व जिने सर्व जग मोहून टाकले आहे त्या सरस्वतीस मी नमस्कार करतो। मजरुदयी सद्गुरु जेने तारी लोहा संसार पुरु म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी। ज्या सद्गुरूंनी मला संसारपुरातून तारिले ते माझ्या हृदयात आहेत म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे। जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी। ज्याप्रमाणे डोळ्यांना अंजन मिळते त्यावेळी दृष्टी फागते आणि मग भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला प्रकट होतो। का चिंता मणी जालया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे। अथवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तीनाथांच्या मुळे पूर्ण झाले आहेत असे ज्ञानदेव म्हणतात। म्हणून जाणी तेनो गुरु भजिजे तेने कृत कार्या होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती।
एवढ्या करता अहो ज्ञाते पुरुष हो, गुरु भजन करावे आणि त्या योगाने कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे खांद्या व पाने यांना टवटवी येते. का तीर्थे जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्र व गाहनी, नातरी अमृत रसा स्वादनी रस सकळ. अथवा समुद्र स्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात, किंवा अमृत रसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते. तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. त्याप्रमाणे श्री गुरु वंदनात सर्वांचे वंदन येत असल्यामुळे मी त्याच श्री गुरुला वारंवार पूज्यता बुद्धीने नमन केले, कारण की तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणारा आहे. आता अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुक जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुचे. श्री गुरुला वंदन केल्यानंतर आता ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारताची खोल विचारांनी भरलेली कथा तिचे महात्म्य ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे, किंवा विचाररूपी वृक्षांचा अपूर्व बगीचाच आहे. ना तरी सर्व सुखांची आदी, जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुधाब्धी परिपूर्ण हे. अथवा ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे, अनेक सिद्धांतांचा साठा आहे, किंवा ही शृंगारादी नवरसरूपी अमृताने तुडुंब भरलेला असा समुद्र आहे. की परम धाम प्रकट, सर्व विद्यांचे मूळ पीठ, शास्त्र जाता वसिष्ठ अशेषांचे. किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रामध्ये ही श्रेष्ठ आहे. ना तरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेचे. किंवा ही कथा सर्व धर्मांचे माहेरघर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, सरस्वतीच्या सौंदर्य रूप रत्नांचा जामदार खाना आहे. नाना कथा रूपे भारती, प्रकटली असे त्रि जगती, आविष्कारोनी महामती व्यासाची. अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये स्फुरून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रकट झाली आहे. म्हणून हा काव्यारावो, ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथून रसा झाला आवो रसाळपणाचा. म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्य ग्रंथांचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची कमाल झाली आहे व येथूनच रसाना रसाळपणाचा डौल आला आहे. देवीची आई का आणि एक, येथून शब्द श्री सच्छास्त्रिक, आणि महाबोधी कोवळिक दुणावली. त्याचप्रमाणे याची आणखी एक महती ऐका. यापासून शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली व यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली. एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ. येथे या भारतात चतुरता शहाणी झाली, तत्वाना गोडी आली व सुखाचे ऐश्वर येथे पुष्ट झाले. माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसे भले. गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच चांगला दिसू लागला. एथ कळाविदपण कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, म्हणून जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले. येथून कलांना कुशलता प्राप्त झाली, पुण्याला विशेष तेज चढले व म्हणूनच भारताच्या पठणाने जन्मे जयाचे दोष सहज नाहीसे झाले. आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक, गुणा सगुणपणाचे बिक बहुवसये थे. आणि क्षणभर विचार केला असता असे दिसून येते की रंगामध्ये सुरंगतेची वाढ झाली आहे, आनंदाला म्हणजे आनंदाला विशेष मनोहरता आली आहे व यामुळेच सद्गुणांना चांगलेपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे.
भानुचे नितेजे धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले, तैसे व्यासमती कवळले, मिरवे विश्व। सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते, त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभून दिसते। का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले अर्थजात। किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणे भारतामध्ये चार पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित झाले आहेत। ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागराची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळित सकळ। अथवा शहरात राहिल्याने जसा मनुष्य चाणाक्ष होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी उज्ज्वल म्हणजे स्पष्ट झाल्या आहेत। की प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी, प्रकटे जैसी आगळी अंगनांगी। किंवा तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसू लागतो। ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वन शोभेची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे जियापरी। अथवा बगीचात वसंताने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते। नाना घनी भूत सुवर्ण, जैसे न्याहाळिता साधारण, मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी। अथवा सोन्याची लगड पाहिली असता ते सोने साधारणच दिसते, म्हणजे डोळ्यात भरत नाही, पण त्याच लगडीचे दागिने बनवल्यावर तेच सोने आपले सौंदर्य काही निराळेच दाखवते। तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बरवे पण पातले, ते जाणोनी काय आश्रयिले इतिहासी। त्याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता हवा तसा चांगलेपणा येतो हे समजूनच की काय पूर्वीच्या कथानकानी म्हणजे इतिहासाने भारताचा आश्रय केला। नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानी व धरुनी अंगी, पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली। अथवा जगामध्ये पूर्ण मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यान रूपाने भारतात प्रवेश केला। म्हणून महाभारती जे नाही, ते नोहेची लोकीतिही, येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय। एवढ्या करता महाभारतामध्ये जे नाही ते त्रैलोक्यातही नाही, या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उष्टे म्हटले जाते, म्हणजे व्यासांच्या नंतर झालेल्यांनी आपल्या सर्व कल्पना व्यासांच्या पासून उसण्या घेतलेल्या आहेत। ऐसी सुरस जगी कथा, ते जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया। अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जन्मेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली। जे अद्वितीय उत्तम पवित्र एक निरुपम परम मंगल धाम अवधारी जो। ऐका, हे महाभारत अद्वितीय उत्तम अतिपवित्र निरुपम आणि श्रेष्ठ असे कल्याणाचे ठिकाण आहे। आता भारती कमळ परागू गीताख्यु प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी। आता जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने उपदेशिला तो गीता नावाचा प्रसंग म्हणजे विषय भारतामध्ये कमलातील परागाप्रमाणे आहे। ना तरी शब्द ब्रह्माब्धी मथिले या व्यास बुद्धी, निवडिले निरवधी नवनीत हे। अथवा व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे भारतरूपी अमर्याद लोणी काढले। मग ज्ञान अग्नि संपर्के कडसिले विवेके, पद आले परिपाके आमोदासी। मग ते भारतरूप लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संसर्गाने विचारपूर्वक कढवल्याने त्याचा परिपाक होऊन त्याला साजूकपणा आला,
म्हणजे त्याचे गीतारूप साजूक तूप बनले. जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. वैराग्यशील ज्याची म्हणजे गीतारूप तुपाची इच्छा करतात संत जे नेहमी अनुभवतात व पार पावलेले ज्ञानी तेच मी आहे या भावनेने जेथे रममान होतात. जे आकर्णी जे भक्ती जे आदी वंद्यत्री जगती ते भीष्म परवी संगती सांगी जाईल. भक्तांनी जिचे म्हणजे गीतेचे श्रवण करावे जी तिन्ही लोकांमध्ये प्रथम नमस्कार करण्याला योग्य आहे ती गीता भीष्म पर्वात प्रसंगानुरोधाने सांगितली आहे. जे भगवद गीता म्हणिजे जे ब्रह्मेशानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी. जिला भगवद्गीता असे म्हणतात ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात व जिचे सनकादिक आदराने सेवन करतात. जैसे शारदी येचे चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे तेवेची ती मने मवाळे चकोरत लगे. ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोरांची पिले मृदू मनाने वेचतात. ती आपरी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणूनीय. त्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून म्हणजे वासनांचे जाड्य काढून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. हे शब्दे वीण संवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे बोला आदि झोंबिजे प्रमेयासी. हिची चर्चा शब्द वाचून करावी म्हणजे मनातल्या मनात हिचा विचार करावा इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांतांचे आकलन करावे. जैसे भ्रमर परागू नेती परी कमळदळे नेणती तैसी परी आहे सेविती ये ग्रंथी. कमलातील पराग भुंगे घेऊन जातात परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते. या ग्रंथातील तत्वांचे सेवनही त्याच पद्धतीने करावे. का आपुला ठावो न सांडिता आलिंगिजे चंद्रू प्रगटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. किंवा चंद्र दिसू लागताच चंद्रविकासिनी कमलिनी प्रफुल्ल होऊन आपली जागा न सोडता त्याला आलिंगन देते. हे प्रेम सौख्य कसे भोगावे हे एक तिथे तिलाच ठाऊक. ऐसे नी गंभीरपणे थिरावले नी अंतःकरणे आथिला तोची जाणे मानुईये. त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतःकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो. अहो अर्जुनाची ये पाती परिसनया योग्य होती तीही कृपा करूनी संती अवधान द्यावे. अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. हे सलगी म्या म्हणितले चरणाला आगोनी विनविले प्रभू सखोल हृदय आपुले म्हणूनिया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहो महाराज आपले अंतःकरण गंभीर आहे म्हणून हे वरील ओवीतील विधान मी केवळ लढिवाळपणाने केले. ही वास्तविक आपल्या पायांच्या जवळ विनंती आहे. जैसा स्वभावो माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोषाथी. लहान मूल जरी बोबड्या शब्दाने बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानायचा हा ज्याप्रमाणे आई बापांचा स्वभावच असतो. तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थुकाई. त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनांनी मला आपला म्हणून म्हटले आहे तेव्हा अर्थातच माझे जे काही उणे असेल ते सहन करून घ्यालच त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला. परी अपराधू तो आणि काहे जे मी गीतार्थू कवळू पाहे ते अवधारा विनवू लाहे म्हणूनिया. परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे तो हा
की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करीत आहे, म्हणून अहो महाराज ऐका, ही मी तुमची विनंती करीत आहे. हे अनावर न विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता, येरवी भानु तेजी काय खद्योता शोभा आथी. हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे, याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचे मनात आणले. वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे. किटीटी भूचा चुवरी मापसू ये सागरी, मी नेण तू त्यापरी प्रवर्ते येथ. किंवा टिटवीने समुद्र आटवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने समुद्राचे पाणी उपसण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे मी अल्पज्ञ या कामास म्हणजे गीतार्थ करण्यास प्रवृत्त झालो आहे. आयका आकाश गिवसावे तरी आणि कत्याहूनी थोर होवावे, म्हणूनी अपाडू हे आघवे निर्धारिता. हे पहा, आकाशाला कवळायचे असल्यास आकाशाहून मोठे व्हायला पाहिजे. हे पहा, आकाशाला कवळावायचे असल्यास आकाशाहून मोठे व्हावयास पाहिजे. आणि म्हणूनच हे सर्व करणे विचार केला असता माझ्या योग्यते बाहेरचे आहे असे म्हणावे लागते. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्नो करी चमत्कारोनी. या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करीत असता देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करता असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला. तेथ हरु म्हणे नेणीचे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. त्यावर शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही. हे गीता तत्व पहावयास जावे तेव्हा नवीनच आहे असे दिसते. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. वेदार्थ रूपी समुद्र हा योग निद्रेत असलेल्या ज्या सर्वेश्वराचे झोपेतील घोरणे आहे त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष जागेपणी गीता अर्जुनाला सांगितले. ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काय होय. असे हे गीतार्थाचे काम गहन आहे, या कामी वेदांचीही मती कुंठित होते. मी तर पडलो मंद मती, तेव्हा तेथे माझा पाड कसा लागणार. हे अपार कैसे नि कवळावे, महातेज कवणे धवळावे, गगन मुठी सुवावे मशके केवी. या अमर्याद गीतार्थाचे कसे आकलन होणार. सूर्याला कोणी उजळावे, चिलटासारख्या क्षुद्र प्राण्यास हे आकाश आपल्या मुठीत कसे घालून ठेवता यावे. परी एथ असे एकू आधारू, तेणेची बोले मी सधरू, जे सानुकुळू श्री गुरु ज्ञान देवो म्हणे. असे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या कामी मला एक आधार आहे. ज्या अर्थी या कामी श्री गुरु निवृत्तीराय यांची अनुकूलता आहे त्या अर्थी त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो, गीतार्थ सांगण्याचा यत्न करतो. एरवी तरी मी मूर्खो, जरी जाहला अविवेको, तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे. एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे व माझ्या हातून हा अविचार होत आहे, तरी संत कृपेचा दिवा माझ्या पुढे सारखा लखलखीत तेवत आहे. लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिसीच आहे, कि मृत ही जीवितला हे अमृत सिद्धी. लोखंडाचे सोने होते खरे, परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे, किंवा मेलेल्यासही परत जीवित लाभते, पण तो प्रताप केवळ अमृताचा आहे. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुकयाही आथी भारती, एथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकाई. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रकट होईल तर मुक्याला वाचा फुटेल, ही केवळ वस्तु सामर्थ्याची शक्ती आहे, यात आश्चर्य ते काय. जयाते कामधेनु माये,
तयासी अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवर्तवलाहे ग्रंथीये। कामधेनू ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काय आहे, आणि म्हणूनच मी या ग्रंथाला हात घातला आहे। तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करूनी घेयावे हे तुमते विनवितु असे। तरी उणे असेल ते पुरते व अधिक असेल ते मान्य करून घ्यावे अशी माझी आपणास विनंती आहे। आता देई जो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र। आता आपण लक्ष द्यावे, आपण मला बोलवीत आहात म्हणून मी बोलतो, गीतेचे व्याख्यान करतो। ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी जशी नाचवेल तशी नाचते, तैसा मी अनुग्रहीतो साधूंचा निरूपितो, ते आपुली या परी अलंकारितो भलतया परी। त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोप्य आहे, ते सांगतील ते काम करणार आहे, आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे। तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेग। श्री गुरु म्हणाले, थांब, हे तू आम्हाला सांगावे असे नाही, आता तू चटकन गीतार्थाकडे लक्ष दे, म्हणजे लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर। या बोला निवृत्ती दासो, पाऊनी परम उल्हासो, म्हणे परियसा मना अवकाशो देऊनिया। श्री गुरूंच्या भाषणावर निवृत्तीनाथांचे शिष्य अतिशय आनंदित होऊन म्हणाले, ते मी सांगतो, मोकळ्या मनाने ऐका।